मुंबईला वीज पुरवठा करणाऱ्या मुलुंड ट्रॉम्बे या 220 किलो वॅट वीज वाहिनीत तांत्रिक बिघाड झाल्याने रविवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास मुंबईमध्ये जवळपास 1 तास वीज पुरवठा खंडित झालेला होता. वीज पुरवठा बंद झाल्याने लोकल व लांब पल्ल्याच्या गाड्यांना मोठा फटका बसला असून शहरातील इतर अत्यावश्यक सेवा ठप्प झाल्या होत्या. याबाबत राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देत या सर्व प्रकरणावर उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्यात आली असून याचा अहवाल सादर झाल्यानंतर संबंधितांना कारवाई करण्यात येईल असा इशारा यावेळी त्यांनी बोलताना दिला. नाही ते त्या ठिकाणी जे 220 केव्हीचं ट्रॉम्बेमधनं आमची लाईन जाते आहे ती ट्रान्समिशन लाईनमध्ये त्याचं कॅपॅसिटर जो आहे तो ट्रॅप झालेला होता आणि त्यामुळं त्या ठिकाणी विद्युत पुरवठा थांबवण्यात आला. त्यावेळेला काय झालं होतं की आमच्या ज्या लाईन्स चालल्या आहेत त्या लाईन्समध्ये एका ठिकाणी आउटेज होतं. त्या आउटेज असताना दुसऱ्या लाईनवर तो पूर्ण भार आला आणि त्याच्यातनं ही घटना घडलेली आहे. आणि जसं आउटेज करताना एका याच्यावर भार निर्माण झाला तर त्याच्यात दाब वाढला विजेचा आणि विजेचा दाब वाढल्या असल्याकारणानं ते पूर्ण कोलॅप्स झाली यंत्रणा आणि पॉवर प्लांटसुद्धा त्या ठिकाणी बंद पडला. आणि पॉवर प्लांट बंद पडल्यामुळं मग साऊथ बॉम्बेची वीज त्या ठिकाणी जवळपास 25 ते 30 मिनटं बंद होती. आम्ही 60 मिनटामध्ये पूर्ण लाईन्स व्यवस्थित केल्यात आणि त्या ठिकाणी मुंबईला पुरवठा दिलेला आहे. हे टेक्निकल बाबी असतात आणि ह्या उन्हाळ्याच्या वेळेला ह्या होत असतात बरेचदा. तरीही आम्ही त्याची एक उच्चस्तरीय चौकशी लावलेली आहे आणि त्यामध्ये कोणताही कर्मचारी किंवा अधिकारी यांनी जर चुका केल्या असतील जे अक्षम्य आहेत तर त्यांच्यावर कायदेशीररित्या कारवाई केली जाईल.